नमस्कार, आपण आज सुप्रीम कॉलनी येथे आलेले आहोत. सुप्रीम कॉलनी येथील ममता बेकरीच्या रोडजवळील थोड्या अंतरावर असलेल्या स्टार हार्डवेअर दुकानाच्या गोडाऊनला आग लागलेली आहे. यामध्ये जवळपास बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या किचन, संडास, बाथरूम, पाईप यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहेत. ही आग सकाळी 10 वाजता लागली. 10 वाजता लागल्यानंतर सुमारे 5.5 ते 10 लाखपर्यंतचे नुकसान झालेलं आहे. या नुकसानीमध्ये आपण पाहत आहेत की या गोडामध्ये जो काही माल होता तो पूर्णपणे जळून खाक होण्यापेक्षा म्हणजे फुटून झालेलं आहे. चिनी मातीचे भांडे असल्यामुळे हे पूर्ण प्रचंडपणे फुटलेले झालेले आहेत. आपण पाहत आहे की साधारणपणे या ठिकाणी फ्रीज देखील आहेत, जे सेकंड हँड जवळपास 60 ते 70 फ्रीज आहेत. ते फ्रीज देखील जळून खाक झालेले आहे. यामध्ये पाण्याच्या टाक्या, पाईप फिटिंग, 60 फ्रीज जळून खाक झालेले आहे. तसेच फ्लॅश स्टँड, पाईपचे बंडल, स्टिकर कवर, पाईपचे बंडल हे झालेलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लाईटचा कुठलाही उपयोग नसताना देखील ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महानगरपालिकेच्या 2 बंबांनी ही आग विझवलेली आहे. अद्यापपर्यंत अजून आगचे काही धूर देखील बाहेर निघत आहेत. या ठिकाणी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून घटनेची माहिती घेण्याची सुरुवात केलेली आहे. पहा याचे लाईव्ह प्रक्षेपण. आपण गोडाऊन मालक यांची देखील थोडशा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, नेमकं काय झालं सांगू शकाल का? आमचं गावात दुकान आहे स्टार हार्डवेअर म्हणून, आणि MIDCला सुप्रीम कॉलनीला गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये आम्ही सॅनिटरी वेअर, जुने फ्रीज, पाण्याच्या टाक्या, पाईप बंडल, सीट कवर वगैरे असं आम्ही स्टॉक करून ठेवलेला होतो म्हणजे विक्रीसाठी. ते अचानक आग लागली ते आम्हाला पण नकळत दुसऱ्याचा फोन आला. साधारणपणे या गोडाऊनमध्ये किती रुपयांचा माल असेल? साधारणतः माझ्या अंदाजनुसार 20 लाखापर्यंत माल आहे. बरं, म्हणजे नेमकं या दुकानात कुठला माल आहे जो म्हणजे खराब होऊन गेला, म्हणजे जळून खाक झालेला आहे? खाक झालेला या गोडाऊनमध्ये जो माल आहे तो पाण्याच्या टाक्या, पाईप बंडल, सीट कवर आणि सॅनिटरीचा. बरं, महानगरपालिकेचे किती बंब येऊन गेले? 2 बंब आले आणि प्रायव्हेट आम्ही टँकर 2 मागवले. बरं, यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे? ते येऊन गेले MIDC पोलीस स्टेशनवाले. चालेल. याप्रमाणे आज सकाळी 10 वाजता सुप्रीम कॉलनी येथील एका हार्डवेअर दुकानाला आज सकाळी अचानकपणे आग लागल्यामुळे जवळपास साधारणपणे त्यांच्या माहितीप्रमाणे 20 लाखाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मी जितेंद्र कोतवाल, Live 10 News, जळगाव. जनार क्या ऊपर है क्या?